कोड़ती पाल मिलता है, विशाल पाटिल पाल मिलता है गोलंदाजी माँ कोड़ती। ज्या विशाल पाटिल जन्म बघितला आपण 7/11/1988 साली मित्रांनो झाला होता, तो विशाल पाटिल यावेळेस गोलंदाजी माँ कोड़ती पाल मिलता है। इथे बघितला थप्प, यावेळेस चेंडू बाहर निघेल यात काही शंका नहीं है, ये लगा यहाँ पर शानदार छक्का। चलते हैं डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं। वेलकम डीजे। अशात बघितलं आपण नारंगी गावाला या ठिकाणी उजव्या हाताने, मात्र पुन्हा एकदा इथे लॉफ केला जातोय, चेंडू बघितला आपण ऑफ, इथे गडी बाजूनी शक्यता आहे, झेल सुटला जातोय त्या कारणास्तव बघितलं रोटेट होत आहेत फलंदाज दुसऱ्या धावेसाठी। इथे खूप काळ वेगळा होता, जवळपास त्या संघाची धुरा भूपेंद्र पाटीलच्या खांद्यावर होती, त्यावेळेस देखील ती धुरा त्यांनी चांगल्या प्रकारे सजवली होती। यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन, चेंडू निघून जातोय लांब 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 लांब, लचक हा षटकार डीजे। आठवण करून देतोय पुन्हा एकदा, यावेळेस इनसाइड आउट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार डीजे। धन्यवाद धन्यवाद कैलास, नक्कीच मागच्या सामन्याची आठवण पुन्हा एकदा करून देतोय हा फलंदाज दिनेश मांगेला। कोण विसरणार 7 चेंडू आणि 27 धावेची दमदार कामगिरी। आणि आता जरी विचार केलास कैलास पटेल तू, दिनेश येतो हे नारंगी संघासाठी खूप महत्वाचे आहेत, कारण येणारे जे 3 चेंडू आहेत ते दिनेशना फोकस करायला हवे। ही मेजवानी समोर आणि या मेजवानीचा आस्वाद मैदानाच्या आतमध्ये घेताना दिनेश मांगेला डीजे। थँक्यू कैलास, मी मगाशीच म्हटलं होतं की रनआउटच्या स्वरूपात जो बाद झाला धीरज, ती विकेट महत्वाची नाही जित सज्जतोय गोलंदाज। पुन्हा एकदा गोलंदाजी रॅम्पवर, शॉर्ट ऑफ लेन शफल आऊट, नटराज स्टाईल मध्ये स्टोकला खेळतोय, चेंडू इन टू द गॅप, सीमा रेषा पार, चौका। क्या कैलास पाटील इस बार वापस बेली डांस देखने के लिए मिल सकता है, शायद 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 बेली डांस वापस देखने के लिए मिल सकता है इस मैदान के ऊपर। शेवटचा चेंडू या इनिंग मधला, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, नारंगी वर्सेस आचोळा सामना। ओ दिस इज अ बिग इयर, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय, 6 धावा येत आहेत आणि 6 धावेने सरळ पोहोचवलंय नारिंगी संघाला 70 या धावसंख्येवरती, 71 धावांचं आव्हान आहे, 71 धावांचं आव्हान नारंगी संघाला बघितलं आपण एक आचोळ्या संघाला पूर्ण करावे लागेल या ठिकाणी 6 षटकांमध्ये। मात्र काय घडतंय काय बिघडतंय चर्चा होईल, मात्र डीजे कडे जाऊया।